कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव तालुक्यामध्ये गेल्या आठवड्याभरात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. पळसखेडा येथील शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. सूरज शेवगण असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सूरज शेवगण यांची पळसखेडा शिवारात 5 एकर शेती आहे. शेती करण्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. सतत नापिकीला सामोरं जावं लागत असल्यानं हे कर्ज कसं फेडावं या विवंचनेतून शेवगण यांनी विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. नातेवाईकांनी त्यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कृषीमंत्र्यांच्याच मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत असल्यानं चिंता व्यक्त केली जाते. सह्याद्रीची उंची म्हणजे 24